नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बरेच दिवसानंतर 12वी मॅथमॅटिक्स 2 त्यातला एक्झरसाइज 4.7 जो आहे तो आपण बघतोय. 4.7 मध्ये 12 स्टँडर्ड इंटिग्रेशन 4.7 इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 1/x² अंडररूट x² - 1. एक्झाम्पल हे थोडे किचकट आहे, यातला एक एक्झाम्पल आलेलं आहे, पण थिंक कसं करायचं ते महत्त्वाचं आहे. आपण इकडे काय पुट करायचं याचं जरा प्रॅक्टिस करा. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स, म्हणजे कशाबद्दल काय ठेवायचं ते जर कळलं तुम्हाला, 2-3 वेळा वाचा, त्यामध्ये दिलं आहे कोणत्या फॉर्मेटमध्ये असेल तर कसं, ए साईन थिटा कधी पुट करायचं, ए कॉस थिटा पुट कधी करायचं, टॅन थिटा कधी पुट करायचं, या संदर्भात तुम्हाला त्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन्स दिले आहेत. किंवा थिंक करा, मग जास्त एक्झाम्पल नाही, यामध्ये 5-6 आहे. आपण इथे काय पुट केलं, x² - 1 म्हणजेच cos² θ - 1 फॉर्म्युला नाही आपल्याकडे, 1 - cos² θ आहे. तसं sec² θ - 1 याचा फॉर्म्युला आहे, कोणता, टॅन, म्हणून आपण इथे सेक पुट करायचं आहे. काय पुट करायचं आहे, पुट एक्स इज इक्वल टू, ह्याच्यामध्ये आपण लिहितो आहे पुट एक्स इज इक्वल टू सेक थीटा, आणि याचं डिफरन्शिएट केलं, देअरफोर dx इज इक्वल टू, डेरिव्हेटिव्ह तुमचे सगळे फॉर्म्युले पाठ करा, नाहीतर मॅथ्सच्या वाटेला जाऊ नका. इंजिनिअरिंग करायचं असेल सॉरी, चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर हे प्रॅक्टिसने साध्य होतं. एक वेळ अशी आहे ते आपल्याला, मला ते काही कळत नाही, डोक्यावरून जात असते, पण जसे जसे प्रॅक्टिस वाढत जाते तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला वाटतं नाही मला आता कळतंय, मला वेळ द्यायला पाहिजे, ही स्थिती नंतर येते, घाबरू नका. सेक थिटा चं डेरिव्हेटिव्ह आहे सेक थिटा इंटू टॅन थिटा डी थिटा, हे आपण पुट करणार आहे dx ऐवजी आणि x ऐवजी sec थिटा पुट करणार आहे. मग असं होईल आपलं एक्झाम्पल. देअरफोर दिसतोय I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/x² म्हणजे sec² θ, दिसतोय वरती इकडे रूटमध्ये काय दिलंय, x² म्हणजे sec² θ - 1 डी थिटा, त्याची व्हॅल्यू आपण म्हणजे dx ची व्हॅल्यू काढली आहे sec थिटा इंटू टॅन थिटा डी थिटा, ही dx ची व्हॅल्यू पुट केली. मग इथे सिम्प्लिफाय केलं आपण तर काय होईल, सॉरी व्हेरी सॉरी एक्स्ट्रीमली, हा 1 ने मल्टीप्लाय केलं sec थिटा इंटू टॅन थिटा अपॉन हा sec² θ, याचं sec² θ - 1 म्हणजे tan² θ येईल. एक स्टेप पुढे जा तुम्ही आणि tan² θ स्क्वेअर रूट काढलं आपण तर tan θ येईल. नाही कळलं, sec² θ - 1 म्हणजे tan² θ, रूटमध्ये tan² θ, स्क्वेअर रूट काढलं tan θ. ओके, आता हे tan कट झाले, 2 वेळा सेक आहे, 1 वेळा सेक आहे, फक्त 1 राहिलं, इंटिग्रेशन ऑफ 1/sec θ डी थिटा. हे आल्यानंतर याचं आपल्याकडे व्हॅल्यू आहे, देअरफोर इज इक्वल टू काय होईल, 1/sec θ म्हणजेच cos θ असतो, cos θ dθ फॉर्म्युला वापरला आपण, इज इक्वल टू cosचा इंटिग्रेशन आहे sin θ प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. इथेच आपला एक्झाम्पल संपलेला नाही आहे, लक्ष द्यायचं आहे. हा एक्झाम्पल जो आहे याच्यामध्ये पुढे आपल्याला परत बट काय केलं आहे, एक्स इज इक्वल टू काय होतं, सेक थिटा, मग साईन थिटा बरोबर काय होईल, 1 - cos² θ, हे तर माहिती आहे. साईन थिटा इज इक्वल टू 1 - cos² θ म्हणजे sin² θ, sin² चं रूट काढलं तर sin θ इज इक्वल टू sin θ,
इज इक्वल टू अंडर रूट, दिसतो आहे, वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच वन अपॉन सेक स्क्वेअर थीटा. ही सबस्टिट्यूशन फार महत्वाची आहे. इज इक्वल टू, याला सेपरेट जर केलं आपण, सेपरेटने आपण एक्सची व्हॅल्यू पुट करतो आहे, वन मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू एक्स पुट केलं आपण, सेक थीटा इज इक्वल टू एक्स पुट केलं, इथे वन अपॉन एक्स स्क्वेअर झाला. मग याला सिम्प्लिफाय केलं पुढे तर हा क्रॉस होईल इकडे, एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर फायनल आन्सर यामध्ये. देअरफोर आय इज इक्वल टू हा एक्स स्क्वेअर निघू शकतो, डिनॉमिनेटरमध्ये न्युमरेटरमध्ये ॲज इट इज राहील, एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स प्लस सी, हा फायनल व्हॅल्यू आपण पुट केली. अशा प्रकारे हा एक एक्झाम्पल झाला. असं एक उदाहरण, याच्यामध्ये सहा एक्झाम्पल्स आहेत. मी आता या ठिकाणी दुसरा आणखी एक एक्झाम्पल घेतो आहे, तो असा आहे, बघा लक्ष द्या सगळ्यांनी, जरा नीट लक्ष द्या, काय पुट करायचं ते कळलं पाहिजे. याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे, जेव्हा प्लसमध्ये असेल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर तेव्हा शक्यतो टॅन थीटा पुट करतो आपण. काय पुट करतो? टॅन थीटा. एक्झाम्पल लिहिलं आहे मी दुसरं, ले त्याला आय म्हणला, आय इज इक्वल टू गिव्हन एक्झाम्पल, वन अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब डी एक्स. पुट, काय पुट करणार आहे आपण? एक्स इज इक्वल टू ए साईन थीटा, कारण वन नाही, त्याच्यात वन होतं म्हणून आपण ते घेतलं नाही. ए टॅन थीटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव टू एक्स, वी गेट ए इंटू सेक स्क्वेअर थीटा डी थीटा, डेरिवेटिव्ह ऑफ टॅन थीटा. कमांड ठेवा फॉर्म्युल्यावरती. देअरफोर आय इज इक्वल टू, असं होईल आपला एक्झाम्पल, डी एक्सची व्हॅल्यू ए सेक स्क्वेअर थीटा डी थीटा, इकडे लिहितो मी, अपॉन मध्ये जे एक्झाम्पल आहे हा ए स्क्वेअर प्लस एक्सची व्हॅल्यू कोणती? एक्स स्क्वेअरची, ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा असं होईल. एक्सचा स्क्वेअर केला म्हणजे एचा स्क्वेअर होईल, टॅन स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर होईल आणि याचा क्यूब. याला सिम्प्लिफाय करायचं झाल्यास ए सेक स्क्वेअर थीटा अपॉन ए स्क्वेअर, यामधून आपण कॉमन काढलं, रूटमध्येच ठेवलं, हे सगळं रूटमध्ये आहे आणि आपण हे रूटमध्येच याला कॉमन काढू. ए स्क्वेअर जर कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये राहील, काय राहील बघा लक्ष द्यायचं आहे, वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा ब्रॅकेटचा क्यूब डी थीटा. वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा काय असतो? सेक स्क्वेअर थीटा असतो. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए सेक स्क्वेअर थीटा, एचा पॉवर किती होईल? थ्री टू जा सिक्स, हा क्यूब आहे ना, एम रेज टू पॉवर एन म्हणजे टू इंटू थ्री होईल, ए सिक्स, याचं होईल सेक स्क्वेअर थीटा, त्याचाही क्यूब होईल, त्याचा क्यूब ऑलरेडी केला आहे आपण. याला सिम्प्लिफाय केल्यास इंटिग्रेशन ऑफ ए सेक स्क्वेअर थीटा अपॉन ए रेज टू पॉवर सिक्स इंटू सेक रेज टू पॉवर सिक्स थीटा डी थीटा. मग यामध्ये ए रेज टू पॉवर किती आहे? सिक्स आहे, हे रूटमध्ये आहे सगळं, हे पण रूटमध्ये आहे, रूटमध्ये आहे, याचा अर्थ याला डिवाइड बाय टू होणार परत, म्हणजेच
a sec square theta upon याला 2 ने डिवाइड केलं a क्यूब याचा डिनोमिनेटर म्हणजे इंडेक्सला 2 ने डिवाइड करायचं का रूट इट मीन्स इंडेक्स 1 अपॉन 2 इंडेक्स sec क्यूब थीटा d थीटा देअरफोर इज इक्वल टू 2 एक आणि a एक गेला काय राहील खाली a स्क्वेअर राहील इथे म्हणजेच इंटिग्रेशन 1 अपॉन ए स्क्वेअर जर आपण कॉमन काढला तर इथे दोन वेळा जाईल 1 अपॉन सेक थीटा डी थीटा 2 टाइम्स सेक थीटा 3 टाइम्स 2 टाइम्स कॅन्सल झाले 1 टाइम राहील मग यानंतर एक्स इज इक्वल टू काय आपला ए टॅन थीटा देअरफोर काय होईल टॅन थीटा इज इक्वल टू एक्स बाय ए हा ए इकडे गेला आणि साईन थीटा काय होईल लक्ष द्यायची सबस्टिट्यूशन 1 अपॉन कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा म्हणजेच कोसेक थीटा हे असं कन्वर्ट केलं आपण त्याला इज इक्वल टू शेवटी मिळेल काय मिळेल 1 अपॉन 1 मायनस ए स्क्वेअर सॉरी प्लस असेल इकडे अपॉन काय येईल एक्स स्क्वेअर अपॉन का गेला 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा असणारा इज इक्वल टू हा एक्स स्क्वेअर इथे जाईल हा डिनोमिनेटरमध्ये परत एक्स स्क्वेअरचा रूट निघेल वरती एक्स जाईल एक्स अपॉन काय मिळेल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर फायनल आन्सर असेल आपला देअरफोर आय इज इक्वल टू एक्स अपॉन दिसतोय जागा कमी पडते आहे ए स्क्वेअर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सेक थीटा जो आला इथे याचं आपलं काढायचं राहिलं पुढे सेक थीटा जो आला याचा इज इक्वल टू असेल 1 अपॉन ए स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ कॉस थीटा डी थीटा इथे राहिलं आहे थोडंसं 1 अपॉन ए स्क्वेअर इंटिग्रेशन काढलं साईन थीटा प्लस सी साईन थीटा प्लस सी 1 अपॉन सेक थीटा म्हणजेच कॉस थीटा आणि कॉस थीटाचं इंटिग्रेशन काढलं आपण साईन थीटा प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन हा आय आहे मग आयची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन थोडं इथे याचं सिम्प्लिफाय करायचं राहिलं होतं कारण साईनमध्ये आपण कन्वर्ट केलं याला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काढून अशा प्रकारे हे दोन एक्झाम्पल आहेत थोडे टफ आहे याच्यानंतरचं एक्झाम्पल मी पुढे देईन लिहिताना कधी कधी कॅमेऱ्याकडे लक्ष देताना एखादा घटक राहून जातो पण मी नंतर क्लिअर करतो त्याला इथे काय राहिलं होतं आपण इथपर्यंत आलो ए स्क्वेअर कॉमन काढला 1 अपॉन सेक थीटा याचं इंटिग्रेशन काढायचं राहून गेलं डी थीटा आणि डायरेक्ट मी वरती गेलो मग नंतर ए 1 अपॉन ए स्क्वेअर तसंच 1 अपॉन सेक थीटा म्हणजे कॉस थीटा आणि कॉसचं इंटिग्रेशन साईन थीटा असतो 1 अपॉन ए स्क्वेअर साईन थीटा प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन हे झालं आय त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू ए टॅन थीटा देअरफोर टॅन थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए कन्वर्ट केलं हे आणि साईन थीटा म्हणजे 1 अपॉन कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा म्हणजेच 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा आहे हा रूटमध्ये का टाकलं कारण आपल्याला कोसेक थीटा पाहिजे म्हणून हे सबस्टिट्यूशनवर खूप कमांड लागतं किंवा प्रॅक्टिस लागतं दोनपैकी एकच असे 6 एक्झाम्पल याच्यामध्ये आहे 1-2 विचारल्या गेलेले आहेत लास्ट स्टेपमध्ये कन्वर्ट करणं हे तुम्हाला 9वी-10वीचे जे फॉर्म्युले होते कन्वर्ट कसे करायचे त्याच्यावर कमांड ठेवा आणि इथे 1 अपॉन टॅन स्क्वेअर आलं असतं कॉट स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन टॅन स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन टॅन स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आलं असतं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आणि त्याचं उलट झालं म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर केलं इथे
आणि एक्स स्क्वेअरने इकडे मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, खाली डिनॉमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर आला असता त्याचा स्क्वेअर रूट काढला, तो एकदम वरती जाईल इनवर्स. आणि देअरफोर आय इज इक्वल टू एक्स ए स्क्वेअर अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. बघत राहा मित्रांनो, सबस्क्राईब करा. प्रश्न एकच आहे, एक्झाम्पल कसे शोधायचे, त्यासाठी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन 12th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स 2 शोधा. बेस्ट ऑफ लक.